एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही तारीख ऐकल्यानंतर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक चित्र किंवा इमेज तयार होते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आत्तापर्यंत आम्ही सर्वांनीच महाराजांना दोन रूपामध्ये पाहिले आहे ते म्हणजे एक सपल योद्धा आणि शूरवीर राजा परंतु महाराजाने शून्यातील स्वराज निर्माण कसे केले अशा दिग्गज शहाना कसे हरवले आठशे वर्ष जनता मुघलांच्या अत्याचारामध्ये जगत होती त्यांच्या तें, अत्याचारामधून सुटका होईल का, का नाही हे स्वप्न कुणीही पाहिले नव्हते ते महाराजांनी स्वप्न कसे पूर्ण केले अफजल खानचा वध किंवा सायित खानाची बोटे छाटली हे आम्ही सर्व आत्तापर्यंत ऐकतच आलो आहे परंतु महाराजामध्ये सफल राजा होण्यासाठी जे मूलभूत लागणारे गुण होते त्यांचे कुशल व्यवस्थापन अचूक मॅनेजमेंट आणि प्रभावित करणारे निडर नेतृत्व दुर्भागाने आम्हाला किंवा आमच्या देशवासियांना महाराजांचे व्यवस्थापनाचे कौशल्य यांच्यावर आम्ही कुणी लक्षच दिले नाही म्हणूनच महाराजांचे व्यवस्थापनाचे दृष्टिकोन आणि अखंड राष्ट्र निर्माण करणारे प्रेरणादायक स्रोत या रूपामध्ये त्यांना परिचित व्हायला थोडा वेळ लागला मेरी पार्कर फेलन हेन्री फेओल जॉर्ज टेरी जेम्स लुंडी हे सर्व विचारवंत विश्वातील टॉपचे मॅनेजमेंट गुरु आहेत याच विचारवंतांच्या व्याख्यावर आज एकवीसव्या शतकात सुद्धा यांच्याच सूत्रावर मोठमोठ्या कंपन्या आपले कामकाज किंवा व्यवस्थापन फॉलो करताना दिसून येतात याच टॉपच्या मॅनेजमेंट गुरूंच्या जन्माच्या अगोदर म्हणजे तीनशे चारशे वर्षापूर्वी सोळाव्या शतकामध्ये महाराजाने ह्या वाक्या अंमलात आणून त्यांचा वापर करून अखंड राष्ट्र म्हणजे स्वराज्य निर्माण केले आहे ह्या वाक्या पुढील प्रमाणे अशा व्याख्या क्रमांक एक डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे कामाचे वाटप करणे किंवा विभाजन करणे महाराज अवघ्या बारा वर्षाचे होते तेव्हाच महाराजांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले स्वराज्याचे व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या सुविधेसाठी हे अष्टप्रधान निर्म... मंडळ निर्माण केले होते हे है तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक कामासाठी असा वेगळा विभाग आणि प्रत्येक विभागाचा असा एक स्वतंत्र अधिकारी किंवा मंत्री होत्या यामुळे स्वराज्याच्या कामकाजाला वेग भेटत असे सुरतवर छापा टाकल्याने स्वराजाला धनसंपत्ती भेटणार असे बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख यांच्या सांगण्यावरून महाराजाने इसवी सन सोळाशे त्रेसष्टमध्ये सुरतेवर छापा टाकला आणि स्वराजाला तब्बल दोन करोड रुपये इतकी कमाई झाली हेच डिव्हिजन ऑफ वर्कचे म्हणजेच कामाचे वाटप करण्याचा एक जलद उदाहरण आहे एकवीसव्या शतकात सुद्धा सर्व कंपन्या कामाचे वाटप करूनच आपले कामकाज पाहतात क्रमांक दोन डिसिप्लिन नियम अनुशासन प्रत्येक व्यक्तीसाठी नियम अनुशासन आणि प्रत्येक व्यक्ती अनुशासित नियमाबंद डिसिप्लिन फॉर एव्हरीवडी एव्हरीव्हरी विथ डिसिप्लिन संस्था संघटना अथवा कंपनी निर्माण करण्यासाठी अनुशासन आवश्यक असते अनुशासन नसेल तर निर्माण हो नाही होणार ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना अनुशासन जरूरी आहे त्याचप्रमाणे एक व्यवस्थापकांना सुद्धा हे जरूरी आहे कारण मालिक एक व्यवस्थापक जर वेळेवर हजर राहू शकला नाही तर तो आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर हजर राहायला सांगू शकणार नाही हेच अनुशासन शिवाजी महाराजाने आपल्या जीवनामध्ये अधिकतम महत्त्व दिले आहे जेव्हा प्रतापगडाच्या युद्धाच्या वेळेस सईबाई मरण पावल्या तेव्हा महाराज सईबाईंच्या अंतिम दर्शनाला सुद्धा गेले नाही एवढेच काय तर दोन वर्षाचे संभाजीराजे होते त्यांच्या सात्वन देण्यासाठी ते तब्बल अकरा महिने राजगडावर गेले नाहीत हे तर महाराजांचे स्वराज्यासाठी कर्तव्य आणि कठोरता आणि अनुशासन नाही तर काय आहे जर राजाच इतका नियमांचे पालन करत असेल तर त्यांचे सैनिक काय करू शकतील नेशन फर्स्ट वी आर लास्ट राष्ट्र पहिला व्यक्तिगत बाते नंतर तानाजे मालुसर हे तुम्हाला सर्वांना मित्रांनो माहीतच असतील आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे हेच एक अनुशासनाचे जलद उदाहरण आहे व्याख्या क्रमांक तीन इंटेलिजन्स बुद्धिमान सक्सेसफुल पीपर आर इंटेलिजन्स किंवा अथवा इंटेलिजन्स पीपर आर सक्सेसफुल दोन्ही लाईनचा अर्थ एकच अर्थात एकाच धुळीचे दोन टोके असे समजा मित्रांनो सफल व्यक्ती बुद्धिमान असतो तसंच बुद्धिमान व्यक्ती सफल असतो हेच सिद्धांत महाराजाने आपल्या जीवनामध्ये सिद्ध केले आहेत म्हणूनच महाराज अवघ्या पंधरा वर्षाचे होते तेव्हा स्वराज्याचा कर छत्तीस हजार इतका होता त्याच महाराजाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वयाच्या अवघ्या पंचेचाळीसव्या वर्षी छत्तीस हजार इतका कर होता त्यात कर वाढून चार करोड वार्षिक कर इतका पचवला सांगायचं झालं तर आजच्या रुपयाच्या किमतीनुसार कर होता तब्बल दोन लाख करोड रुपये इतका हे सर्व महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केले आहे अशी अनेक बुद्धिमत्तेचे महाराजांचे उदाहरणे आहेत म्हणूनच महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पाच शहाणा हरून तीरशे वर्षात कुणी इतिहास केला नव्हता तो करून स्वराज्य स्थापन केले आजच्या युगात सुद्धा बुद्धिमत्तेच्या शक्तीचा अंदाज लावणे सोपे नाही हॅरी पॉटर नावाचे पुस्तक लिहून जे के रॉलिंग नावाच्या महिलेने ब्रिटनच्या राणीपेक्षा अधिक संपत्ती कमावली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेब बेजॉज बिल गेस्ट वॉरन बपेट भारतीय नावापैकी धीरूभाई अंबानी हे सुद्धा सर्व सफल होण्याचे कारण त्यांची बुद्धिमत्ताच आहे व्याख्या क्रमांक चार इनिशिएटिव कोणत्याही कामाचे नेतृत्व करणे जसे जरूरी असते म्हणजेच डुईंग द राईट थिंग्स राईट ॲट द राईट टाईम अँड राईट प्लेस बरोबर वेळ उच्च ठिकाणावर उच्च दर्जाचे काम करणे जसे आपल्यासाठी जरूरी आहे त्याचबरोबर चांगल्या व्यवस्थापकांना आणि त्यांचे सहकर्मचारींना ही परिक्रिया करणे म्हणजेच इनिशिएटिव्ह करणे लाभदायक असते उदाहरणार्थ महाराजाने पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर येण्यासाठी शिवाकाशी न घेता दुसऱ्या व्यक्तीला निवडलं असतं तर काय झालं असतं प्रतापगडाच्या संदर्भात सुद्धा महारेच्या बदल्यास कोणत्या अन्य व्यक्तीला ही जबाबदारी सोपवली असती तर आग्राच्या सुटकेतून सुद्धा हिरोजी फर्जतला न निवडता दुसऱ्या व्यक्तीला निवडलं असतं तर महाराज आम्हाला पुढे बघायला भेटले नसते महाराजांचे जीवन तिथेच समाप्त झालं असतं पण असे झाले नाही कारण महाराजाने इथं एनिशिएटिव्ह ह्या वाक्याचा उपयोग केला होता उच्च दर्जाची योजना बनवली त्या योजनेमध्ये सक्सेसफुल पूर्णपणे होण्यासाठी उच्च दर्जाचा व्यक्तीची निवड केली म्हणजेच राईट पर्सन टू बी सिलेक्ट फॉर राईट जॉब सोळाव्या सदीमध्ये महाराजाने धूर आग प्रकाश आवाज या सर्व गोष्टींचा संदेश पाठवण्यासाठी उपयोग केला होता म्हणजेच राज्याभिषेकचा समाचार सगळ्या गडावर पोचवण्यासाठी पांढऱ्या धुराचा उपयोग करायचे स्वराज्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आलं तर सर्वगडावर ही बातमी पोचवण्यासाठी महाराज काळ्या धुराचा उपयोग करायचे कोंढाण्याच्या लढाईच्या वेळेस तानाजी मालुसरे यांच्यापर्यंत समाचार पोचवण्यासाठी महाराजांनी गवताच्या मोठ्या ढेऱ्याला आग लावून प्रकाशाचा उपयोग करून संदेश पाठवला होता तसेच घोडखिंडीमध्ये लढणाऱ्या तीनशे मावळ्यापर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी महाराजाने तोपांचा आवाज करून संदेश पाठवला होता हिंदू धर्माच्या काही चुकीच्या समजुतेमुळे कोणी समुद्रयात्रा म्हणजे समुद्र प्रवास करत नसे त्यामुळे महाराजाने भारतामध्ये पहिली नौसेनाचे गठन केले व स्वदेशी नौसेना तयार केली महाराज सत्तर सोळाशे पासष्टमध्ये मध्ये अभियान चालवले व ते पूर्ण केले म्हणूनच महाराजांना फादर ऑफ इंडियन नेवी असे जाते क्रमांक पाच इक्विटी समानता व्यवस्थापनातील हे सूत्र महत्त्वाचे मानले जाते हे सूत्र महाराजाने आपल्या जीवनामध्ये किती काटोकोपणे पालन केलं हे आपल्याला सर्वांना दिसून येते स्वराज्यामध्ये कुणाच्याही शिफारशीवरून किंवा वशिल्यावरून त्याची निवड महाराज करत नसत त्यांची योग्यता बघूनच त्यांची निवड करत असत म्हणूनच अष्टप्रधान मंडळामध्ये कोणताही भोसले नव्हता जात पात धर्म यावर नाही तर सैनिकांच्या स्किल टॅलेंटवरच त्यांची त्यांना अधिकार भेटत असत स्वराज्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्ती मुस्लिम मदारी मेहत्तर भंगी दलित ब्राह्मण हे या जातीचे सैनिक मोठमोठ्या अधिकारी किंवा मंत्री होते महाराजामध्ये एक खास गोष्ट होती ती त्यांना मुगलापासून वेगळी करायची म्हणजे परस्त्री बदलता आदर सन्मान जिजामाताने लहानपणीपासूनच महाराजांना भगवद्गीता रामायण महाभारत हे वाचायला दिले होते त्यामुळेच महाराज आपल्या सैनिकांना सुधारा सांगायचे की पर स्त्रीचा आदर करायचा सन्मान करायचा या उलट मुघल स्त्रीला त्यांचे अपहरण करायचे अत्याचार करायचे दुसऱ्या धर्माच्या देवळांची ना दुरुस्त करायचे पण महाराजाने आपल्या सैनिकांना समज सांगितलं होतं की स्त्रीचा आदर करायचा सन्मान करायचा काही पण झालं तर दुसऱ्याच्या धर्माची ना दुरुस्त करायची नाही जर कुणी करताना दिसून आलं तर त्याला मृत्यूदंड किंवा बरखास्त करण्यात येईल असे सांगितले होतं या गोष्टीमुळे सैन्य महाराजाकडे आदर सन्मानाने पाळत असे जे काम कोणत्याही सैनिकाला किंवा सेनापतीला जमणार नाही ते सत काम महाराज करायचे म्हणूनच आज तीनशे पन पन्नास वर्षानंतर मी महाराजाबद्दल सांगत आनी तुमी बदेल नंतर जाली आहे आणि तुम्ही सुद्धा महाराजाबद्दल वाचता ऐकता म्हणूनच तर महाराजांच्या मृत्यूनंतर तीनशे चारशे वर्ष झाली आहेत तरी पण महाराजांचे प्रभाव नवीनता व्यवस्थापनांचे कौशल्य आणि सफल नेतृत्व सर्वांनाच माहीत आहे सूर्यास्त झाल्यानंतर सूर्याचे तेज काही मिनिटांनी समाप्त होते तेथे ते हा सूर्य कधीच अस्त होत नाही अस्त झाला तरी पण त्याचा प्रभाव कधीच कमी होत नाही म्हणूनच महाराजांनी आपल्या सैनिकाला मावळा असे संबोधित केले होते त्यांचा प्रभाव कधीच अस्त नाही होणार आणि त्यांचा तोच मावळा आणि त्यांचा कधीच अस्त हो होणाऱ्या मावळ्यांचे नेतृत्व करणारे छत्रपती सिंहासनपती शिवाजी महाराज मित्रांनो व्यवस्थापनाच्या चौदा बहुमूल्य वाक्यापैकी पाच वाक्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत ह्या जर वाक्या तुम्हाला संपूर्ण वाचायच्या असतील किंवा त्याच कौन त्याचबरोबर सफल व्यवस्थापकाला कोणकोणती कामे करावी लागतात त्याचबरोबर व्यवस्थापनाचे कौशल्य त्यांचे नियोजन कसे करायचे त्यांचे निर्णय घेण्याचे कौशल्य काय आहे हे जर तुम्हाला सविस्तरपणे वाचायचे असेल तर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता या पुस्तकाची लिंक मी डिस्कस्क्रिप्टमध्ये खाली दिलेली आहे या लिंकवर जाऊन हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि थँक्यू